हॅलो स्टुडंट्स लास्ट स्टुडिओमध्ये आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो अल्बर्ट अल्बर्ट आयन्स्टाईनने एक्सप्लेन केला होता त्याच्या पॉस्युलेट्स थ्रू किंवा हायपोसिस थ्रू ते, ते आपण काल पाहिलं तर त्याच्यानंतर आपल्याला आज त्याच्या पुढचा पार्ट पाहायचा आहे द कॉम्पटन इफेक्ट आता कॉम्पटन इफेक्ट पाहण्याच्या अगोदर त्याच्याशी रिलेटेड असणारी जी काही हिस्ट्री आहे थोडीफार ती आपल्याला माहीत असली पाहिजे आणि वॉट इज कॉमटन इफेक्ट नेमकं कॉमटन इफेक्ट काय आहे ते आपल्याला माहीत असलं पाहिजे तर आपण त्याचा पुढचा जो डेरिव्हेशनल पार्ट आहे ते आपण समजून घेऊ शकतो आता याच्यामध्ये आपॲक्च्युअल आपल्याला काय काय आहे एक डेरिव्हेशन आहे दे ज्या डेरिव्हेशनमध्ये कॉम्पटननं कॉम्प्टन इफेक्टमध्ये जे काय वेव्ह लेन्थमध्ये चेंज होतो आता कॉम्पटन इफेक्ट काय आहे ते पाहिल्यानंतर आपल्याला कळेल कॉम्पटन इफेक्टमध्ये एक्स रेच्या वेव्ह लेंथमध्ये जो चेंज झाला तर तो चेंज फाइंड आउट करण्यासाठी त्याने एक इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे आणि ते आपल्याला ग्रॅज्युएशन लेवलला आहे कॉम्पटन इफेक्ट थिराटिकली तुम्ही याच्या अगोदर देखील पाहिला असेल पण त्याचं डे मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आपल्याला आज पाहिजे आहे पण त्याच्या अगोदर त्याची अशी रिलेटेड असणारी जी काय हिस्ट्री आहे थेअरी आहे ती थोडीफार आपल्याला माहीत असली पाहिजे म्हणून पहा बघा आठ एटीन नाईंटी फाईव्ह मी पहिल्यापासून सुरुवात करतो एटीन नाइंटी फाईवमध्ये काय अल्फ्रेड नोबल नोबेल अल्फ्रेड नोबेल हा जो सायंटिस्ट होता यानं सुरुवातीला अठराशे पंच्याण्णवमध्ये यानं नोबेल प्राईज सुरू केलं बरोबर आहे आणि याच वर्षी म्हणजे अठराशे पंच्याण्णवमध्येच आणखीन एक गोष्ट झाली ती म्हणजे विलेम आपल्याला माहीत आहे विलेम रौंट जेन रॉन्ट जेन या सायंटिस्टनं एक्स रे डिस्कवर केला काय केलं म्हणजे आपल्याला एक्स आपल्याला माहिती कॉम्प्टननं काय केलं आहे कॉम्पन इफेक्ट तुम्ही थेरॉटिकली याच्या अगोदर पाहिलेला आहे एक्स रे स्कॅटरिंग त्याला कॉम्पटन स्कॅटरिंग असं देखील आपण म्हणतो पण अगोदरचं इन्व्हेन्शन कुठून झालं एक्सरेचं इन्व्हेन्शन कधी झालं एटीन नाईन्टी फाईव्हमध्ये झालं कोण केलं विलियम रॉन या सायंटिस्टने केलं आणि त्याच्यासाठी जगात सर्वात पहिल्यांदा या व्यक्तीला एकोणीसशे एकमध्ये नोबेल प्राईज मिळालं म्हणून मी हे सांगितलं की अठराशे पंच्याण्णवमध्ये अल्फ्रेड नोबेलनं नोबेल प्राईज स्टार्ट केलं आणि पहिला नोबेल प्राईज घेणारा कोण होता विलेम रॉनजेन होता रॉन्टेन होता आणि रॉन जेननं काय केलं होतं तर एक्स रे डिस्कवर केला होता, एक के होता. किंवा एक्स रे डिस्कवर कोण केला असं जर तुम्हाला विचारलं तुम्हाला सांगता आलं पाहिजे विलेम रॉन्डजेननं याच्यानंतर काय झालं तो आता तोपर्यंत ठरलं नव्हतं की ॲक्च्युअली एक्स रे हे काय आहेत लाईट आहेत का आणखीन काय आहे का त्याला प पर्टिक्युलर त्याला म्हणजेच त्याला स्पेसिफिकेशन जे आहे जसं आपण म्हणतो किंवा कुठल्याही प्रकारचा ऑब्जेक्ट जर आपण पाहिला तर म्हणतो की तो या या कॅटेगरीमध्ये मोडतो बरोबर आहे तसं एक्स रे काय आहे ते ठरलं नव्हतं मग त्याच्यानंतर काय झालं एकोणीसशे बारामध्ये एकोणीसशे बारामध्ये मॅक्स लॉ लाव, मॅक्स लावा किंवा लॉ लाव जे म्हणायचे म्हणतो मी एल ए यू ई -E, मॅक्स लावा या सायंटिस्टनं काय केलं की एक्स रेचं डिफ्रॅक्शन होऊ शकतं हे सांगितलं डायफ्रॅक्शन जसं आपण इन इंटरफेअरन्स अँड डायफ्रॅक्शन पाहिलेलं आहे तसं एक्सरेचं डायफ्रॅक्शन किंवा डिफ्रॅक्शन होऊ शकते किंवा होते हे कोण सांगितलं मॅक्स लावा या सायंटिस्टने सांगितलं मग आता आपल्याला माहिती आहे की डिफ्रॅक्शन कशाचं होतंय डिफ्रॅक्शन लाईटचं आहे म्हणजे याचा अर्थ एक्स रे बिव लाईक अ लाईट ऑर एक्स रे इज अँड इज नथिंग बट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असं कन्सिडर केलं गेलं काय म्हणलं मी बघा इकडं सुरुवातीला एटीन नाईन्टी फाईव्हमध्ये विलियम रॉन्जेननं याचं इन्व्हेन्शन केलं किंवा डिस्कवरी केली एक्सरेची आणि एक्स रेचं डायफ्रॅक्शन होऊ शकते हे कोण सांगितलं मॅक्स लावा या सायंटिस्टनं सांगितलं मग डायफ्रॅक्शन कशाचं होतं तर आपल्याला माहीत आहे डायफ्रॅक्शन लाईटचं होते याचा अर्थ एक्स रे हे लाईट कॅटेगरीमध्ये कन्सिडर केले गेले किंवा एक्सरे म्हणजे लाईट रेडिएशन्स आहेत किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत असं कन्सिडर केलं पण याच्या अगोदर या दोन इसवीसनच्या अगोदर एकोणीसशे पाचमध्ये जो आपण काल फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पाहिला होता त्याच्यामध्ये अल्बर्ट आइन्स्टाईनने त्याच्यामध्ये अल्बर्ट आइन्स्टाईनने काय सांगितलं होतं त्याच्या पॉस्युलेट्स थ्रू की लाईट बी लाईट हॅज ऑल्सो पार्टिकल नेचर जसं लाईटला व्हिव्ह नेचर आहे तसं लाईटला पार्टिकल नेचर आहे आणि बरोबर आहे ते पार्टिकल्स म्हणजेच काय आहेत फोटॉन्स आहेत आणि त्या प्रत्येक फोटॉनला एनर्जी आहे ई इज इक्वल टू यच न्यू बरोबर आहे व्हेर यच इज प्लैंक्स कॉन्स्टंट त्याची व्हॅल्यू सिक्स पॉईंट सिक्स थ्री ट्वेन्टी द पॉवर मायनस थर्टी फोर ज्यूल सेकंद आहे आणि न्यू म्हणजे काय आहे फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट फोटॉन किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह असोसिएटेड विथ फोटॉन हे लक्षात द्या एक लाईट रेडिएशन्स म्हणजे काय आहेत स्ट्रीम ऑफ फोटॉन्स फोटॉन म्हणजे काय आहेत टायनी पार्टिकल्स तो, तो ते पार्टिकल्स काय करतात काय करत असतात ऑस्सिलेटरी मोशन परफॉर्म करत असतात किंवा व्हायब्रेशनल मोशनमध्ये असतात तर ते व्हायब्रेट करत असताना त्यांच्याशी असोसिएट असणारी जी वेव आहे त्या वेवची फ्रिक्वेन्सी न्यू आहे हे तुम्हाला म्हणजे कन्फर्म माहीत करूया फक्त न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे का आहे पण कशाची तर आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपण समजा हवेमध्ये आपला आप हात चेक केला अप अँड डाऊन तर त्यावेळेस आपल्या हातासोबत एक फ्रिक्वेन्सी असोसिएट असते एखादी गाडी रोडवरून जात आहे तर त्या गाडीसोबत देखील एक एक वेव काय असते लिंक्ड असते किंवा असोसिएट असते युनिवर्समध्ये कुठलाही ऑब्जेक्ट घ्या त्या ऑब्जेक्टची रिलेटेड एक वेव्ह असणार बरोबर आहे त्याला काही ना काही ते फ्रिक्वेन्सी असणार तसं त्या लाईट रॅडिएशनमध्ये जे फोटॉन्स आहेत ते फोटॉन्स ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करत असताना त्यांच्याशी असोसिएट किंवा लिंक्ड असणारी एक वेव असते त्या वेव्हची फ्रिक्वेन्सी न्यू आहे ठीक कं, कं, ला आहे म्हणजे इथं काय झालं एकोणीसशे पाचच्या नंतर किंवा इथं थोडक्यात इथं कन कन्फर्म झालं होतं की लाईटला पार्टिकल नेचर आहे आणि एकोणीसशे बारामध्ये परत काय झालं मॅक्स लावाने सांगितलं की एक्सरेचं डिफ्रॅक्शन होते मग याच्यानंतर आले आपले दोन अर्थर अर्थर हॉली कॉम्पटन मग यांनी ज्या वेळेस एक्सरेवरती इन्व्हेन्शन सुरू केलं किंवा एक्सरेवर ज्यावेळेस त्यांनी रिसर्च सुरू केला त्यावेळेस त्यांनी एक्सरेला देखील पार्टिकल नेचर आहे कारण एक्स रे लाईट रेडिएशन्स आहेत म्हणजे त्यांना देखील पार्टिकल नेचर आहे असं कन्सिडर केलं आणि मग त्यांनी परत पुढे त्यांची रिसर्च काय केली चालून ठेवली ठीक आहे म्हणजे इथं थोडक्यात हॉलिकॉम हे जे आहेत अर्थर कॉम्प्टन यांनी ज्यावेळेस फोटॉनचं मॉडेल कन्फर्मेशन झालं त्यावेळेस त्यांनी त्याचं ते इन्फेन्शन सुरू केलं ला की लाईटमध्ये फोटॉन्स आहेत फोटॉन म्हणजे टॅनी पार्टिकल्स आणि लाईटला पार्टिकल नेचर आहे असं कन्सिडर करून त्यांनी तो त्यांचा इफेक्ट जगासमोर मांडला तर त्याच्यामध्ये काय होतं एक समजा एक्सरे ट्यूब आहे याच्यामधून एक्स रे किंवा एक सोर्स ऑफ एक्स रे आहे अशा पद्धतीने एक समजा ट्यूब आहे तुमच्या पुस्तकात देखील ही डायग्राम दाखवली आहे मी तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दाखवते डायग्राम याच्यामध्ये हे दोन इलेक्ट्रोड्स असतील बरोबर आहे इथून एक्स रेज काय झाला इथून एक्स रे समजा जनरेट झाला त्याने काय सांगितलं कॉमटनने की ज्या वेळेस एक्स रे हा ग्रॅफाईटवर इन्सिडेंट होतो कशावरती ग्रॅफाईटवर इन्सिडंट होतो त्यावेळेस हा स्कॅटर्ड होतो म्हणजे याचा अर्थ काय त्याचं जे ओरिजिनल डायरेक्शन आहे या डायरेक्शनपासून तो डेव्हिएट होतो हे कोण सांगितलं कॉम्पटनने सांगितलं काय म्हटलं बघा परत एक वेळेस सांगतो मी कॉम्पटनने काय सांगितलं आपल्याला की ज्या वेळेस एक्स रे हा ग्रॅफाईटवर इन्सिडंट होतो त्यावेळेस हा त्याच्या ओरिजिनल डायरेक्शनपासून डेव्हिएट होतो तर त्यावेळेस त्याला असं दिसून आलं की या ठिकाणी समजा इन्सिडंट फोटॉन जे आहेत त्या फोटॉनची वेव्हलेन समजा नॉट आहे तर हे जे काय स्कॅटर्ड फोटॉन्स आहेत किंवा ही काय स्कॅटर्ड रेडिएशन्स आहेत किंवा एक्स रेज आहेत याची वेव्हलेन ही काय झाली चेंज झाली आता वेव्हलेन चेंज झाली हे मेजर करण्यासाठी त्यानं काय केलं एक या स सर्क्युलर आर्कमध्ये रोटेट होणारा एक त्यानं ब्रॅग स्पेक्ट्रोमीटर काय केला यूज केला ब्रॅग स्पेक्ट्रोमीटरचं काम काय आहे तर याच्यामध्ये जे कुठले लाईट रेडिएशन्स ब्रॅग स्पेक्ट्रोमीटर जे कुठले लाईट रेडिएशन्स याच्यामध्ये इन्सिडेंट होतील तर त्या लाईट रेडिएशनची वेवलेन्थ किती आहे हे सांगणारं इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय आहे ब्रॅग स्पेक्ट्रोमीटर आहे तो ते जास्त आपल्याला त्याशी जाणून घेण्याची काही गरज नाही फक्त ब्रॅग स्पेक्ट्रोमीटरचं काम काय आहे तर त्याच्यामध्ये इन्सिडंट होणारे जे काही लाईट रेडिएशन्स आहेत त्या लाईट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी सॉरी वेव्हलेंथ मेजर करण्याचं काम कोण करते हा ब्रॅग स्पेक्ट्रोमीटर करतो तर त्याला असं दिसून आलं की इथं जे इन्सिडंट फोटॉन्स होते ग्रॅफाईटवरती इन्सिडेंट होणारे याची फ्रिक्वेन्सी होती लॅमडा नॉट बरोबर आहे वेवलेंथ किती होती लॅमडा नॉट होती आणि स्कॅटर्ड झालेल्या फोटॉनची वेवलेंथ ही लॅमडा वन आली त्या ठिकाणी काय झालं वेवलेंथमध्ये चेंज आला आणि हा जो चेंज आहे हा त्याला असं दिसून आलं की हा चेंज हा एका पर्टिक्युलर इथं जो काही हा स्कॅटरिंग अँगल आहे जसं इनिशियल डायरेक्शन आणि हे स्कॅटर्ड डायरेक्शन या दोघांच्या मधला जो हा अँगल आहे या अँगलवर हे चेंज इन वेव डिपेंड आहे मग तेच चेंज इन वेव्ह फाइंड आउट करण्यासाठी कॉम्पटननं एक डेरिवेशन डिराईव्ह केलं जे आज आपण पाहणार आहोत ते डेरिवेशन आहे लॅमडा नॉट मायनस लॅमडा वन इज इक्वल टू एच डिवायडेड बाय एम नॉट सी इंटू वन मायनस कॉस फाय तर ह्या फाय या अँगलवरती ह्या चेंज इन वेव्ह डिपेंड आहे हे कोण सांगितलं कॉम्पटनने सांगितलं तेच आपण पाहणार आहोत आणि याच्यासाठी याच्यासाठी ह्याच्या वर्कसाठी कॉम्प्टनला नाईन्टीन ट्वेंटी सेवनमध्ये नोबेल प्राईज मिळालं नाईन्टीन ट्वेंटी सेवनमध्ये हे झालं त्याच्या पाठीमागची हिस्ट्री बरोबर आहे म्हणजे कॉम्प्टन ह्यालाच आपण म्हणतो कॉम्प्टन स्कॅटरिंग हाच आहे कॉम्पटन इफेक्ट आता याच्यावर याच्या ह्याचं जे काही डेरिव्हेशन आहे ते डेरिव्हेशन आज आपण पाहणार आहोत बघा आता इथून आपलं डेरिव्हेशन स्टार्ट होते डेरिव्हेशन स्टार्ट होत असताना जी तुम्हाला डायग्राम आता सेंड करणार आहे हे व्हिडिओ दाखवणार आहे ती डायग्राम तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये येणं गरजेचं आहे आता याच्यात काय सांगितलं बघा आपल्याला माहीत आहे की आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये काय पाहिलं होतं ज्यावेळेस फोटॉन रेडिएशन्स किंवा लाईट रेडिएशन्स हे ज्यावेळेस एखाद्या मेटल सरफेसवरती इन्सिडंट होतील त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला कुलिजन पाहायला मिळते बिटवीन फोटॉन अँड इलेक्ट्रॉन अँड ड्युरिंग द कुलिजन फोटा फोटॉन ट्रान्सफर्स इट्स एन्टायर एनर्जी टू द इलेक्ट्रॉन ड्यू टू इलेक्ट्रॉन इज फ्री फ्रॉम मेटल सर्वेस हे आपण याच्या अगोदर स्टडी केलं होतं तेच आपल्याला या ठिकाणी सांगायचं फक्त इथं आपल्याला म्हणायचं इथं काय होणार आहे तर इथं फोटॉनची जी एनर्जी आहे ती कम्प्लिटली लॉस होणार नाही बघा का काय होत काय होणार आहे आपण पुढे पाहू बघा काय म्हणले त्यांनी आपल्या या ठिकाणी ड्युरिंग कुलिजन बिटवीन फोटॉन अँड इलेक्ट्रॉन अँड एक्स रे फोटॉन स्ट्राईक्स अँड इलेक्ट्रॉन त्यामुळे बघावी एक्स रे फोटॉन म्हणजे या एक्स रे वेवजमध्ये किंवा रे रेडिएशनमध्ये प्रेझेंट असणारे जे फोटॉन्स आहेत ते काय होईल इलेक्ट्रॉनला स्ट्राईक म्हणजे थोडक्यात कोला कोलाईड होतील अँड इज स्कॅटर्ड अवे फ्रॉम इट्स ओरिजिनल डायरेक्शन अँड मो डायरेक्शन ऑफ मोशन वाईल द इलेक्ट्रॉन रिसिवज अँड इम्पल अँड बिगिन्स टू मूव्ह ज्यावेळेस एक्सरेमध्ये प्रेझेंट असणारे जे फोटॉन्स आहेत त्या फोटॉनमध्ये आ, ट्रिमेंडस एनर्जी आहे कशी तर ती एनर्जी आपण कॅल्क्युलेट करू शकतो ई इज इक्वल टू एच न्यू या इक्वेशनवरून समजा आपण इथे इन्सिडेंट होणारे जे फोटॉन्स आहेत त्या फोटॉनची वेव्ह लेंथ आपण समजा काहीतरी एक ठराविक वेवलेंथ घेतली जी समजा झिरो पॉईंट सेवन वन अँक्स्ट्रॉम्युनिट एवढी आहे असं आपण कन्सिडर केलं तर याच्यामध्ये हा जो फॉर्म्युला आहे ई इज इक्वल टू एच न्यू एच न्यू याच्यामध्ये न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी रिलेटेड विथ वेव्ह लेंथ इज गिवन बाय सी बाय लॅमडा देअर फोर एच सी बाय लॅमडा असे इक्वेशन येईल एच म्हणजे प्लॅन्क्स कॉन्स्टंटीची व्हॅल्यू आपण सिक्स पॉईंट सिक्स टू सिक्स किंवा सिक्स पॉईंट सिक्स थ्री इन टू द पावर मायनस थर्टी फोर इंटू स्पीड ऑफ लाईट थ्री इंटू टेन टू द पावर एट आणि आपण जी कन्सिडर केली वेवलेन्थ आहे समजा ती आपल्याला माहीत आहे एक्स रेची वेवलेन किती असते ज टिपिकली झिरो पॉईंट सेवन वन टेन टू द पावर हे मायनस टेन मीटर याला जर तुम्ही सॉल्व केलात तर ते येणारं जे आन्सर आहे ते आन्सर असेल वन पॉईंट सेवन फोर नाईन एट इन्टू टेन टू द पावर फोर इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी एनर्जी ती येईल आपण इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये काढणार आहोत का बरं ते देखील तुम्हाला पुढे सांगतो मी याच्यानंतर मग याला जर आपण पुढे लिहिलं तर काय आहे सेवन्टीन थाउजंडच्या ॲप्रो म्हणजे थोडक्यात अप्रॉक्सिमेटली सेवन्टीन थाउजंड अशी ती एनर्जी त्या फोटॉनची असेल बरोबर आहे एवढी ट्रिमेंडस एनर्जी तो फोटॉन त्या जो काय इथं मटेरियल आपण चॉईस केलेला आहे समजा आपण कार्बन मटेरियल कार्बन चॉईस केलं तर त्या ठिकाणी कॉ कार्बनचं स्ट्रक्चर आपल्याला माहीत आहे हा न्यूक्लियस त्याच्या सराउंडिंगमध्ये हे फर्स्ट ऑर्बिट याच्यामध्ये दोन इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात त्याच्या अराउंड हे सेकंड ऑर्बिट याच्यामध्ये चार इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात ज्यावेळेस या ठिकाणी फोटॉन कोलाईड होईल जो एवढी एनर्जी घेऊन येत आहे तर या इलेक्ट्रॉनला फ्री करण्यासाठी समजा इलेव्हन पॉईंट ट्वेंटी सिक्स इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी एनर्जी लागते किंवा आपण याच्या अगोदर देखील पाहि पाहिलेलं आहे एनर्जी लेवल डायग्राममध्ये एनर्जी लेवल डायग्राममध्ये आपल्याला माहीत आहे की सगळ्यात पहिलं ऑर्बिट ज्याच्यामध्ये थर्टीन पॉईंट सिक्स इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी एनर्जी असते बरोबर आहे जसं जसं आपण नेक्स्ट आउटर ऑर्बिटमध्ये जाऊ तस तसं ती एनर्जी काय होते कमी कमी होत जाते बरोबर आहे जर समजा थोडा व्हिडिओ फास्ट होत असेल तर तुम्ही काय करा परत परत रिवाईज करून पहा किंवा परत परत बॅग घेऊन व्हिडिओ तुम्ही पहा काय म्हणलं बघा परत एक वेळ सांगतो मी इथं काय होणार आहे फोटॉन हा या मटेरियलमध्ये जे कुठलं तुम्ही मटेरियल चॉईस केलेलं आहे त्या मटेरियलमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन्ससोबत कोलाईड होणार आहे बरोबर आहे डिरिंग द कुलिजन काय होते एक लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी जो हा फोटॉन घेऊन कॅरी करत आहे त्याच्यामधला बराचसा पार्ट हातो त्या इलेक्ट्रॉनला काय करतो ट्रान्सफर करतो बरोबर आहे मग मी तुम्हाला काय सांगितलं की हा एक आपण समजा कार्बन ॲटम चॉईस केला इथं कार्बन मटेरियल आहे याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये असणारा जो इलेक्ट्रॉन आहे जो फ्री आहे पण समजा ज्यावेळेस कोलिजन होत आहे त्यावेळेस तो कसा आहे रेस्ट पोझिशनला आहे असं आपण कन्सिडर केलं आणि त्यावेळेस तो फोटॉन त्या इलेक्ट्रॉनसोबत कोलाईट झाला आणि कोलाईट होऊन नंतर काय झालं फोटॉन हा त्याच्या ओरिजिनल डायरेक्शनपासून डेव्हिएट झाला आणि इलेक्ट्रॉन या डायरेक्शनला काय झाला मूव झाला हे आत्ता आपण मी तुम्हाला आत्ता बोललो मग याची जी फ्रिक्वेन्सी होती इनिशियल ती न्यू होती आणि स्कॅटर झाल्यानंतर काय झालं ती न्यू डॅश अशी झाली बरोबर आहे म्हणजे इथं काय झालं फ्रिक्वेन्सीमध्ये लॉस झाला मग आपल्याला माहीत आहे फ्रिक्वेन्सी कशाशी रिलेटेड आहे एनर्जीशी जा रिलेटेड आहे कारण जेवढी एनर्जी जास्त जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढी एनर्जी जास्त असते मग इथं काय झालं इथं एनर्जी लॉस झाल्यामुळं फ्रिक्वेन्सी काय झाली डिक्रीज झाली म्हणजे इथं लॉस इन पोट फोटॉन एनर्जी फोटॉन एनर्जीमध्ये लॉस झाला मग इथं जर आपण पाहिलं तर या इलेक्ट्रॉनला फ्री करण्यासाठी सतरा हजार चारशे अठ्ठ्याण्णव इलेक्ट्रॉन वोल्ट याच्यामधली फक्त अकरा पॉईंट ट्वेंटी सिक्स इलेक्ट्रॉन वोल्ट एवढीच एनर्जी लागेल या इलेक्ट्रॉनला फ्री करण्यासाठी मग ही एनर्जी याच्या कंपॅरिझनमध्ये कशी आहे व्हेरी व्हेरी स्मॉल आहे किंवा निग्लिजिबल आहे म्हणजे याचा अर्थ सर्वच्या सर्व एनर्जी जवळपास कशासाठी यूज झाली म्हणजे थोडक्यात फोटॉननं इलेक्ट्रॉनला ट्रान्सफर जेवढी काही केली होती समजा फिफ्टीन थाउजंड इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी ट्रान्सफर केली असेल फॉर एक्झाम्पल किंवा टेन थाउजंड वोल्ट इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी ट्रान्सफर केली असेल तर तेवढी सर्वच्या सर्व एनर्जी तो इलेक्ट्रॉन ॲज अ कायनेटिक एनर्जी म्हणून काय करतो यूज करतो बरोबर आहे म्हणून आपण एक इक्वेशन लिहू शकतो समजा इनिशियल लेव्हल न्यू आहे फायनल समजा न्यू नॉट आहे तर त्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो पहि इक्वेशन इथून स्टार्ट होते लॉस इन फोटॉन एनर्जी इज इक्वल टू गेन इन इलेक्ट्रॉन एनर्जी बरोबर आहे लॉस इन फोटॉन एनर्जी इज इक्वल टू गेन इन इलेक्ट्रॉन एनर्जी मग आता लॉस इन फोटॉन एनर्जी किती आहे फोटॉनची इनिशियल एनर्जी होती एच न्यू बरोबर आहे किती होती एच न्यू होती परत दुसरी एक डायग्राम आहे पुस्तकामध्ये त्याच्या ते तुम्हाला मी काढून दाखवतो एच न्यू मायनस लॉस किती लॉस म्हणजे थोडं फाइनल फायनल एनर्जी किती आहे न्यू डॅश आहे याच्यावरून आपण लॉस काढला इज इक्वल टू कायल येईल कायनॅटिक एनर्जी येईल इज इक्वल टू कायनॅटिक एनर्जी आता याच्यानंतर आणखीन एक त्यांनी सांगितले की फर्स्ट चाप्टरमध्ये मोमेंटमचं इलेक्ट मोमेंटम ऑफ मासलेस पार्टिकलचं एक इक्वेशन आहे धिस इक्वेशन इज गिव्हन बाय ई इज इक्वल टू पी सी हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला बारावीच्या पुस्तकामध्ये हे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये डी ब्रॉगली हायपोथिसिस परत एक वेळेस सांगतो डी ब्रॉगली हायपोथिसिस याच्यामध्ये इक्वेशन दिलेलं आहे डी ब्रॉगली या सायंटिस्टनं काय केलं वेव्हच्या प्रॉपर्टीज पार्टिकलच्या प्रॉपर्टीजसोबत लिंक केल्या का इक्वेशन थ्रू ते इक्वेशन हे आहे वेव्हच्या प्रॉपर्टीज काय आहेत फ्रिक्वेन्सी आहे वेव्ह आहे वेव्हच्या प्रॉपर्टीज आहेत आणि पार्टिकलच्या प्रॉपर्टीज म्हणजे काय एनर्जी आहे किंवा मोमेंटम आहे यांच्यासोबत या इक्वेशनला हे इक्वेशन कसं आलं ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर ट्वेल्थच्या पुस्तकामध्ये आहे किंवा नेटवर देखील अवेलेबल आहे तर ई e इज इक्वल टू पी सी असं इक्वेशन आहे याच्यात का काय केलं तर डीब्रॉगलीनं वेव्हच्या प्रॉपर्टीज इथे लिहितो दिसतो बघा वेव्हच्या प्रॉपर्टीज पार्टिकलच्या प्रॉपर्टीजसोबत लिंक केल्या एका इक्वेशन थ्रू ते इक्वेशन आहे ई इज इक्वल टू पी सी आणि याच्यावरूनच आपण काय करू शकतो मोमेंटम ऑफ दॅट पार्टिकल ऑर फोटॉन इज गिवन बाय पी इज इक्वल टू ई बाय सी मोमेंटम ऑफ फोटॉन इज गिवन बाय पी इज इक्वल टू ई बाय सी ई मजेज यच न्यू डिवाइडेड बाय सी हे जे वरच इवेशन है ये इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर वन आता हेन पहा आपल्याला माहित आहे की फोटॉन सॉरी मोमेंटम ही काय आहे एक वेक्टर क्वांटिटी आहे बरोबर आहे ज्याला मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन देखील आहे बरोबर आहे मग इथं आपल्याला काय इथं आपण काय म्हणू शकतो इन द कुलिजन मोमेंटम मस्ट बी कॉन्झर्ड इन इच टू म्युच्युअली परपेंडिक्युलर डायरेक्शन्स बरोबर आहे लॉ ऑफ अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम मोमेंटम हे कसं आहे कॉन्झर्ड आहे आता इथं दोन डायरेक्शन्स आहेत एक कुठलं हे जे डायरेक्शन आहे हे डायरेक्शन कुठलं आहे डायरेक्शन ऑफ फोटॉन आणि दुसरं इलेक्ट्रॉन या डायरेक्शनला गेलाय या दोघांमधला अँगल पुस्तकामध्ये या ठिकाणी फाय कन्सिडर केलेला आहे के तो देखील आपण इथं फायज कन्सिडर करणार आहोत फाय इज द अँगल बिटवीन इनिशियल डायरेक्शन ऑफ फोटॉन फोटॉनचं हे इनिशियल किंवा ओरिजिनल डायरेक्शन आहे त्याच्यामधला आणि स्कॅटरिंग फोटॉनचं डायरेक्शन या दोघांमधलं अँगल फाय आहे आणि हे डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन या डायरेक्शनला गेलाय आणि हे इनिशियल डायरेक्शन ऑफ फोटॉन आहे या दोघांमधला अँगल आपण या ठिकाणी थिटा कन्सिडर केला आहे बघा आता इथं आपण इथं जर जे डायरेक्शन आहे मोमेंटमचं ते जर आपण या ठिकाणी कन्सिडर केलं इथं आपण सुरुवातीला काय पाहिलं हा जो इन्सिडंट फोटॉन आहे इन्सिडंट फोटॉन याचं याची एनर्जी इज इक्वल टू किती आहे न्यू आहे त्याचं मोमेंटम पी इज इक्वल टू न्यू बाय सी आहे बरोबर आहे इलेक्ट्रॉन हा रेस्ट पोझिशनला होता असं आपण कन्सिडर केलं डिरी बिफोर द कुलिजन ज्यावेळेस कुलिजन होणार होतं त्यावेळेस इलेक्ट्रॉन हा रेस्ट पोझिशनला आहे त्याच्यामुळं त्याची त्या ठिकाणचं त्या ठिकाणची त्या ठिकाणचं मोमेंटम किती आहे पी इज इक्वल टू झिरो आणि त्या ठिकाणी असणारी एनर्जी किती आहे ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर एवढी आहे बरोबर आहे मग आता इथं जर पाहिलं आपण पुस्तकामध्ये डायग्राम आहे ती डायग्राम तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो इथं बघा या या डायरेक्शनला हा तुमचा स्कॅटर्ड फोटो गेलेला आहे याचं आफ्टर द स्कॅटरिंग त्याच्यामध्ये असणारे जे मोमेंटम आहे ते एच न्यू डॅश बाय सी आहे इनिशियल मोमेंटम एच न्यू बाय सी होतं आफ्टर स्कॅटरिंग एच न्यू डॅश बाय सी जे स्प्लिट झालं एक या डायरेक्शनला आणि परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ फोटॉन हे इनिशियल डायरेक्शन जे आहे याला परपेंडिक्युलर म्हणजे या डायरेक्शनला मग हा अँगल समजा तुमचा फाय आहे तर हा येईल न्यू डॅश बाय सी हे कॉस फाय जे ओरिजिनल डायरेक्शन यायला पाहिजे होतं ते आणि याला परपेंडिक्युलर काय येईल तुमचं या ठिकाणी न्यू डॅश बाय सी इंटू साईन फाय बघा दिसते का हे काय सांगितलं या ठिकाणी या डायरेक्शनला फोटॉन गेला बरोबर आहे मग त्या ते काय झालं या ठिकाणी स्प्लिट झालं म्हणजे हा ॲक्च्युअल वेक्टर इकडे यायला पाहिजे आता इथं दा आपल्याला दाखवत येत नाही त्यामुळं आपण इथं इथं दाखवलेलं आहे हे डायरेक्शन कसं आहे परपेंडिक्युलर टू द इनिशियल डायरेक्शन ऑफ फोटॉन आहे बरोबर आहे म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर या डायरेक्शनला हे येते हे न्यू डॅश बाय सी असं असेल बरोबर आहे अशा पद्धतीनं हा हे तुमचं इनिशियल डायरेक्शन असेल बरोबर आहे आणि या डायरेक्शनला तुमचं ओरिजिनल डायरेक्शन असेल या अशा पद्धतीनं हे तीन डायरेक्शन आपण दाखवले तसंच सेम खाली इलेक्ट्रॉनचं आहे बरोबर आहे इलेक्ट्रॉन हे ओरिजिनल डायरेक्शन यायला पाहिजे होतं इलेक्ट्रॉनचं मोमेंटम पी कॉस थिटा अँगल थिटा आहे इथं हे या डायरेक्शनला येईल तुम हे ये तुमचं इलेक्ट्रॉनचं ओरिजिनल डायरेक्शन आणि त्याला परपेंडिक्युलर म्हणजे इथं जे आपण इथं काढले हा आहे पी साईन थीटा हा अँगल थिटा आहे ठीक आहे हे झाले दोघांचे पण डायरेक्शन्स आता याच्यावर पुढचं एक काय येईल बघा इथं आपण काय म्हणू शकतो द इनिशियल फोटॉन मोमेंटम इज एच न्यू बाय सी अँड द स्कॅटर्ड फो फोटॉन मोमेंटम इज एच न्यू डॅश बाय सी अँड द इनिशियल अँड फायनल इलेक्ट्रॉन मोमेंटम आर रिस्पेक्टिव्हली झिरो अँड पी बरोबर आहे कारण इनिशियल मोमेंटम किती होतं इथं झिरो नंतर ते किती झालं पी झालं मग या या डायरेक्शनला पी कॉस थेटा आणि परपन डायरेक्शनला पी सायन थेटा आणि हे ओरिजिनल पी आहे ठीक आहे मग इथं आपण काढू शकतो इन द ओरिजिनल फोटॉन डायरेक्शन ओरिजिनल फोटॉन डायरेक्शन जे आहे या डायरेक्शनला काय काय होतं इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम आता इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम बरोबर आहे इनिशियल मोमेंटम किती आहे न्यू बाय सी इथं दिसते आपल्याला सुरुवातीला वरच्या बाजूला हे एच बघा हो हे का इथं न्यू बाय सी हे वरच्या बाजूला एच न्यू बाय सी प्लस इलेक्ट्रॉनचं इनिशियल मोमेंटम किती आहे झिरो इज इक्वल टू फो फोटॉनचं त्या ॲक्सिसच्या अलाँग आपण मेजर करतो आहे हां म्हणजे थोडक्यात इनिशियल पाचच्या अलाँग आपण मेजर करतो आहे मग हे फायनल मोमेंटम किती आहे फोटॉनचं एच न्यू डॅश बाय सी या डायरेक्शनच्या अलाँग कोण आहे कॉस कंपोनंट आहे हा कॉस फाय प्लस या डायरेक्शनच्या अलाँग इलेक्ट्रॉनचा कुठला मोमेंटमचा कंपोनंट आहे तर तो, तो देखील कॉसच आहे पी कॉस थिटा बरोबर आहे याला इक्वेशन नंबर टू द्या त्याच्यानंतर अँड परपेंडिक्युलर टू इट्स डायरेक्शन त्याला या डायरेक्शनला पर पेंडिक्युलर असणार डायरेक्शन हो का हे एक आहे आणि हे एक आहे या डायरेक्शनला कोण आहे बघा इकडे दिसतंय का या डायरेक्शनला हे परपेंडिकुलर पेंडिक्युलर ह्याला इनिशियल डायरेक्शनला हे एक आहे वरचं आणि हे खालचं एक आहे याला परपेंडिक्युलर हे एच न्यू डॅश बाय सी साईन फाय आणि या ठिकाणी पी साइन थीटा आहे आता या डायरेक्शनला इनिशियल फायनल मोमेंटम बघा हे इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम का येईल मग त्या डायरेक्शनला झिरो इज इक्वल टू तिथे किती होतं झिरो इज इक्वल टू वरच्या बाजूला आहे न्यू डॅश बाय सी साईन फाय प्लस काय येईल पी साईन थेटा इक्वेशन नंबर थ्री हे झाले आपली इक्वेशन वन टू थ्री आता या तीन इक्वेशन वरून पुढे काय करता येते बघा आता याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की फाय हा अँगल कुणामधला आहे तर इनिशियल डायरेक्शन ऑफ फोटॉन अँड स्कॅटर्ड फोटॉन आणि थिटा हा कुणामधला आहे तर इनिशियल डायरेक्शन ऑफ फोटॉन अँड रिकॉईल ऑफ इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन ज्या डायरेक्शनला गेलाय इथं जर आपण पाहिलं तर आपल्याला काय दिसतं इथं हे इनिशियल डायरेक्शन या डायरेक्शनला गेला फोटॉन बरोबर आहे आणि या डायरेक्शनला कोण गेलं इलेक्ट्रॉन हा फाय अँगल आणि हा थिटा अँगल हे आपल्याला माहीत असावं आता काय करायचं आपल्याला तर या ठिकाणी आपल्याला रिलेशन तयार करायचे मी तुम्हाला अगोदर सांगितले डिफरन्स बिटवीन बिटवीन वेव्ह कुणाची वेव्ह लेंथ इनिशियल अँड फायनल वे वेलेंथ ऑफ फोटॉन आणि अँगल फाय या तिघांमधलं रिलेशन आपल्या दोघांमधलं रिलेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बाय युजिंग धीज थ्री इक्वेशन्स मग हे जे पहिले इक्वेशन टू आणि थ्री आहे या दोन्ही इक्वेशनला आपण काय करू सी ने मल्टिप्लाय करू तर ते इक्वेशन कसं होईल बघा पडं इक्वेशन टू आणि इक्वेशन थ्री तुमच्या तुम्ही जर लिहून घेत असाल तर त्याच्यामध्ये बघा त्यात इक्वेशन टू काय होतं आपलं एचन न्यू बाय सी एच न्यू मी तुम्हाला लिहून दाखवतो एच न्यू बाय सी प्लस झिरो इज इक्वल टू एच न्यू डॅश बाय सी कॉस फाय प्लस पी कॉस थिटा याला आपल्याला सी मल्टिप्लाय करायचं हे सी मल्टिप्लाय केलं मी हे सी आणि हे सी काय झालं सी अँड सी गेट कॅन्सल या ठिकाणी झिरो होईल हे सी अँड सी कॅन्सल हे पी सी आलं म्हणजे बघा पी सी इज इक्वल टू पी सी कॉस थिटा इज इक्वल टू याला इकडे घेतो मी एच न्यू मायनस एच न्यू डॅश कॉस फाय मग काय आलं हे पी सी कॉस थिटा बरोबर आहे इज इक्वल टू एच कॉमन काढलं का येईल त्या ठिकाणी एच न्यू कॉमन काढू नका ॲज एटीत राहू द्या एच न्यू मायनस एच न्यू डॅश कॉस फाय आता याच्यानंतर बघा सेकंड इक्वेशन जे आहे थर्ड इक्वेशन जे आहे थर्ड इक्वेशनला आपण दोन्ही साईडनं ने मल्टिप्लाय केलं तर ते कसं होईल झिरो इन टू सी झिरो इज इक्वल टू न्यू डॅश बाय सी इन टू सी 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 गेट कॅन्सल न्यू डॅश काही या ठिकाणी साईन फाय मायनस पी सी साईन थिटा ह्याला रिअरेंज करा इकडे घ्यायला काय होईल पी सी साईन थिटा इज इक्वल टू न्यू डॅश साईन फाय याला इक्वेशन नंबर समजा फोर द्या याला इक्वेशन नंबर फाईव्ह द्या आता याच्यानंतर काय करायचं बघा आपल्याला बाय स्क्वेअरिंग अँड ॲडिंग दोन्ही इक्वेशन्स इक्वेशन फोर आणि इक्वेशन फाईव्ह स्क्वेअर केला आणि एकमेकामध्ये ॲड केले लेफ्ट साईड लेफ्ट साइडमध्ये राईट साईड राईट साइडमध्ये तर आपल्याला इक्वेशन कसं मिळेल बघा या साईडचा स्क्वेअर म्हणजे काय होईल पी स्क्वेअर सी स्क्वेअर आणि हे साइन स्क्वेअर थिटा प्लस स्क्स स्क्वेअर थिटा वन आलं इज इक्वल टू आता याचा स्क्वेअर करायचा आपल्याला काहील याचा स्क्वेअर कसा येईल याचा स्क्वेअर येईल न्यू ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टू न्यू इंटू टू न्यू डॅश इंटू कॉस फाय प्लस काविल एच एच न्यू डॅश ब्रॅकेट स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय प्लस त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं ऍड करायचे कुठलं ह्या इक्वेशनची राईट साईड ह्या इक्वेशनच्या राईट साईडचा स्क्वेअर काय येतो प्लस एच न्यू डॅश स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय आता याच्यात जर बघितलं आपण तर परत काय येते कॉस स्क्वेअर फाय प्लस साईन स्क्वेअर फाय हे काय झालं कॉमन म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय झाली वन आली परत एक एक्वेश लिहितालच्या ऐजला पी स्क्वेअर सी स्क्वेअर इज इक्वल टू काही या ठिकाणी हे एच न्यू स्क्वेअर टू इंटू न्यू इंटू एच न्यू डॅश इंटू कॉस फाय प्लस एच न्यू डॅश ब्रॅकेट स्क्वेअर सायन्स स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फायची व्हॅल्यू काय आली परत एक वेळेस वन आली ठीक आहे ह्याला इक्वेशन नंबर सहा द्या त्याच्यानंतर बघा नेक्स्ट वीक इक्वेट द टू एक्सप्रेशन फॉर द टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल पार्टिकलची टोटल एनर्जी हे एक्सप्रेशन याच्या अगोदर झालेलं आहे फर्स्ट चॅप्टरमध्ये या बुकच्या किंवा पण देखील झालेला आहे ई इज इक्वल टू त्या इलेक्ट्रॉनची कायनॅटिक एनर्जी प्लस त्याची सुरुवातीची एनर्जी किती होती एम सी स्क्वेअर बरोबर आहे आणि ते डायगोनलच्या ॲलाँग मूव्ह झाला त्याच्यामुळं ई इज इक्वल टू त्याचा मॅग्नेट्यूड फॉर्म काही ई इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ केई स्क्वेअर का ठिकाणींचा स्क्वेअर हा एम रेस टू टू सी रेस टू फोर असा येतो आणि एम सी स्क्वेअरचा जो स्क्वेअर केला तो परत हाच येतो म्हणजे मोमेंटम एम सीचा स्क्वेअर एम स्क्वेअर सी स्क्वेअर पी स्क्वेअर येईल आणि हे एकदा सी स्क्वेअर अशा पद्धतीनं मग आता हे जे बुक आहे या बुकच्या पहिल्या चॅप्टरमध्ये हे इक्वेशन दिलेलं आहे तुम्ही बघू शकता लोकनाथनचं हे बुक आहे त्याच्यामध्ये त्याच्यापुढे काय केलं हे दोन इक्वेशन समजा इक्वेट केले केई प्लस एम सी स्क्वेअर त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू या साईडचा स्क्वेअर का काय होईल स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल म्हणजे यम रेस टू टू सी रेस टू फोर प्लस पी स्क्वेअर सी स्क्वेअर याला तुम्ही स्क्वेअर केलं तर काय येतो केई स्क्वेअर केई स्क्वेअर प्लस टू केई इन टू एम सी स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर काय येईल यम रेस टू टू सी रेस टू फोर इज इक्वल टू यम रेस टू टू सी रेस टू फोर प्लस काी स्क्वेर सी स्क्वेर अल बराबर है कैंसल होलिका का राहत यह पी स्क्वेर सी स्क्वेर इज इक्वल टू के ई स्क्वेर प्लस टू यम सी स्क्वेर इंटू के ठीक है आता हे ना आपल्याला पाठीमागं एक सुरुवातीचं इक्वेशन इक्वेशन नंबर वन काय होतं लॉस इन फोटॉन एनर्जी इज इक्वल टू गेन इन इलेक्ट्रॉन एनर्जी दॅट इज कायनेटिक एनर्जी म्हणजे काय होतं ई इज इक्वल टू न्यू मायनस न्यू डॅश हे इक्वेशन आपल्याकडं होतं हेच इक्वेशन काय करायचं या वरच्या याच्यामध्ये ठेवून टाका मग ते इक्वेशन सॉल्व केल्यानंतर काय होईल बघा इकडं मग थोडक्यात कायनॅटिक एनर्जीची व्हॅल्यू वरच्या इक्वेशनमध्ये जर ठेवली तर काय होते बघा आता याच्यामध्ये हे पी स्क्वेअर सी स्क्वेअर ॲज इट इज याचा स्क्वेअर म्हणजे एच न्यू मायनस एच न्यू डॅश त्याचा स्क्वेअर प्लस टू एम सी स्क्वेअर काय ठिकाणी व्हॅल्यू एच न्यू मायनस एच न्यू डॅश बरोबर आहे आता याच्यानंतर बघा पाठीमागच्या इक्वेशनला आपण सॉल्व्ह केलं तर कसं येईल पी स्क्वेअर सी स्क्वेअर एच न्यू मायनस न्यू डॅश त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे काय होतो न्यू स्क्वेअर मायनस टू न्यू इंटू न्यू डॅश प्लस न्यू डॅश ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर आहे प्लस टू एम सी स्क्वेअर इंटू ब्रॅकेट न्यू मायनस न्यू डॅश आता ही जी व्हॅल्यू आहे ह्या ही जे काही इक्वेशन आहे इक्वेशन नंबर सेवन असेल पुट दिस इक्वेशन इन इक्वेशन सिक्स इक्वेशन सिक्स आपण पाहिलं होतं बघा त्या ठिकाणी पी सी स्क्वेअर इज इक्वल टू काय होतं न्यू स्क्वेअर मायनस टू एचन्यू इंटू न्यू डॅश कॉस तिथं थीटा झाले चुकून ते कॉस फाय करा प्लस एच न्यू डॅश स्क्वेअर पुस्तकात चुकलेलं आहे ते कॉस फाय आहे त्या ठिकाणी ती इक्वेशन लिहून दाखवतो मी तुम्हाला पी स्क्वेअर सी स्क्वेअर हे इक्वेशन सिक्स आहे जे मी आता लिहितो आहे एच न्यू स्क्वेअर मायनस टू न्यू इन टू न्यू डॅश इंटू कॉस फाय प्लस न्यू डॅश स्क्वेअर या इक्वेशनमध्ये पी सी स्क्वेअर पी स्क्वेअर सी स्क्वेअरची ही व्हॅल्यू पुटअप करायची म्हणजे लेफ्ट साईडला ही पूर्ण व्हॅल्यू घ्यायची मग लेफ्ट साईडला जर ही पूर्ण व्हॅल्यू घेतली आणि सॉल्व्ह केलं तर कसं होईल ते इक्वेशन बैगडं मी इथं तेवढं करत बसत नाही ठीक आहे बघ दाखवतो न्यू स्क्वेअर ही व्हॅल्यू जी आहे पी सी स्क्वेअरची ती याच्यात ठेवायची आपल्याला बरोबर आहे ती व्हॅल्यू काय आहे न्यू ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टू एच न्यू इंटू एच न्यू डॅश प्लस एच न्यू डॅश ब्रॅकेट स्क्वेअर प्लस टू एम सी स्क्वेअर इंटू एच न्यू मायनस एच न्यू डॅश बरोबर आहे इज इक्वल टू ही वॅल्यू एच न्यू स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टू एच न्यू इंटू एच न्यू डॅश इंटू कॉस फाय प्लस एच न्यू डॅश स्क्वेअर आता ह्याच्यात जर पाहिलं आपण तर इकडल्या साई साईडला एच न्यू ब्रॅकेट स्क्वेअर आहे इथं पण आहे ते काय झालं कॅन्सल बरोबर इथं एच न्यू डॅश ब्रॅकेट स्क्वेअर आहे इथं पण आहे हे झालं कॅन्सल मग आता राहिलं काय या ठिकाणी तर काय टू एम सी स्क्वेअर इन टू एच न्यू मायनस एच न्यू डॅश याला मी काय करतो आहे का साईडला घेतो मग काय होईल इक्वेशन हे टू एम सी स्क्वेअर एच न्यू मायनस एच न्यू डॅश इज इक्वल टू या याला इकडल्या बाजूला घ्या ही जी टर्म आहे त्याला इकडल्या बाजूला घ्या प्लस होईल बरोबर आहे कॉमन काय निघते टू एच न्यू इन टू एच न्यू डॅश बरोबर आहे इन टू इथं काय राहिलं वन मायनस इथं काय राहिलं कॉस फाय ठीक आहे आता याच्यानंतर ही जी काय टर्म ही जी काय इक्वेशन आहे या इक्वेशनच्या दोन्ही साईडला आपल्याला काय करायचं आहे टू एच स्क्वेअर टू एच स्क्वेअर सी स्क्वेअरनं आपल्याला डिव्हाइड करायचं या साईडला देखील आणि या साईडला देखील टू एच स्क्वेअर सी स्क्वेअरनं आपण त्याला डिव्हाइड केलं तर कसं कसं होईल ते इक्वेशन हे टू आणि टू गेट कॅन्सल याच्यामधून एच आपण कॉमन काढलं तर इथला स्क्वेअर कॅन्सल होईल हे सी स्क्वेअर सी स्क्वेअर कॅन्सल हे टू एच हे टू एच एच कॅन्सल म्हणजे स्क्वेअर कॅन्सल झाला इथं सी स्क्वेअर राहील या इक्वेशनमध्ये काय राहील यम बाय एच इन टू हे याच्या आपण बाहेर काढले म्हणजे ब्रॅकेटमध्ये न्यू मायनस न्यू डॅश इज इक्वल टू इथं काय राहिलं न्यू बाय सी इंटू न्यू डॅश बाय सी म्हणजे सी स्क्वेअर इंटू वन मायनस कॉस फाय आता इथं आपल्याला माहीत आहे याला जर समजा आपण इथं सी अरेंज केलं सी ने याला डिव्हाइड केलं तर आपल्याला काय मिळते लॅम्डा कारण आपल्याला इक्वेशन आहे कुठलं न्यू इज इक्वल टू सी बाय लॅमडा बरोबर आहे मग लॅमडा इज इक्वल टू काय येईल लॅमडा इज इक्वल टू काय येते

बाय डिवायडेड बायच इंटू ब्रॅकेट वन बाय लॅमडा मायनस वन बाय लॅमडा डॅश बरोबर आहे इज इक्वल टू इथं काय होईल वन बाय लॅमडा वन बाय लॅमडा डॅश म्हणजे हे वन मायनस कॉस फाय डिवायडेड बाय लॅमडा इंटू लॅमडा डॅश याला सॉल्व करा याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा हे कॅन्सल होईल हे दोन बरोबर आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होते करून दाखवतो एम सी डिवाइडेड बाय एच इन टू क्रॉसमेटिप लैबड़ा डॉट लैम्बा डैश लैम्बा डैश मैनस लैमडा इज इक्वल टू वन मैनस कॉस फाय डिवाइडेड बाय लैम्बा इंटू लैमडा डैश है कैंसल मैं अपने ही फाइंड आउट कराए फाइनल वेवलेंथ मैनस इनिशियल वेव लेंथ इज इक्वल टू ये घया एच बाय सी इंटू वन मैनस कॉस फाइ हेज इवेशन कॉमटन से इक्वेशन है या इक्वेशनचा यूज करून आपण चेंज इन व्हेव्हलन्स फाइंड आउट करू शकतो ठीक आहे या ठिकाणी ह्या पॉईंट संपला आपण आपण या ठिकाणी थांबू थँक्यू